प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण दही इनो सोडा असं काहीही न वापरता गव्हाच्या पिठापासून भरपूर भाज्या घालून पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी घेतला आहे एक कप गव्हाचं पीठ आणि ह्यामध्ये घेतलेलं आहे पाव कप तांदळाचं पीठ इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा किसून घेतलेला आहे तर बटाटा काळा पडू नये ह्यासाठी मी पाण्यामध्ये ठेवला होता ह्या आपण काढून घेऊया आणि ह्या पिठामध्ये घालून घेऊया आता इथे पाणी घालून आपण हे बॅटर तयार करणार आहोत तर पाणी आपल्याला लागेल तसंच इथे वापरायचं आहे इथे हे मी पीठ तयार करून घेतलं आणि मला एक कप आणि दोन ते तीन चमचे पाणी लागलेलं आहे आता हे बॅटर आपण झाकून ठेवूया दहा मिनटांकरता इथे मी पॅन घेतलेला आहे आणि ह्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे त्यानंतर एक चमचा आम्ही उडदाची डाळ घातलेली आहे छान परतवून घेतलं की त्यामध्ये आता आपण घालणार आहोत एक चमचा चण्याची डाळ आता उडदाची डाळ आणि चण्याची डाळ ह्याला पावडर असते त्यामुळे कपड्याने छान पुसून घ्यायचं आणि मगच आपण फोडणीमध्ये घालायचं आहे ह्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत पाच सहा खमंग अशी फोडणी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे ह्यामध्येच मी तीन मिरची घातलेली आहेत ह्या तिखट नाही आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता दोन चिमूटभर मी हिंग घातलेला आहे आणि आता हे छान आपण तेलामध्ये परतून घेऊया हे परतल्यानंतर ह्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत तर इथे मी बारीक चिरलेला कांदा दोन चमचे घातलेला आहे कांदा छान परतवून घेऊया तेलामध्ये काही सेकंद कांदा परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत टॉमॅटो तर इथे मी बारीक चिरलेला दोन चमचे टॉमॅटो घेतलेला आहे टोमॅटो देखील आपण काही सेकंद ह्यामध्ये परतून घेऊया ह्या भाज्या आपल्याला खूप काही शिजवायच्या नाही आहेत पण थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे यानंतर ह्यामध्ये मी दोन मोठे चमचे कोबी घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे कोबी देखील आपण काही सेकंद इथे परतवून घेणार आहोत तर ह्या भाज्या घालून काही काही सेकंद आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये यानंतर इथे मी घेतलेला आहे गाजर दोन चमचे गाजराचे बारीक करून तुकडे घेतलेले आहेत गाजर देखील आपण व्यवस्थित परतवून घेऊया हे व्यवस्थित परतवून झालं की ह्यामध्ये मी घेतलेले दोन चमचे मिरची शिमला मिरची देखील आपण व्यवस्थित परतवून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण घालूया मक्याचे दाणे मक्याच्या दाण्यांमुळे हा नाश्ता जो आहे तो खूप छान तयार होतो जर तुमच्याकडे असतील तर अवश्य घाला आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या ते आपण तेलामध्ये छान अशा परतवून घेतल्या आणि त्यानंतर ह्यामध्ये संपूर्ण रेसिपी करताच मी मीठ घालून घेतलेला आहे तर मीठ आपल्या चवीनुसार आपण घालून घ्यायचं आहे अजून काही सेकंद आपण ह्याला परतवून घेतलेला आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करून ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपण ह्या बॅटरमध्ये घालून घेणार आहोत तर इथे दहा मिनटं रेस्ट झालेली आहे आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपण ह्या बॅटरमध्ये घालून घेऊया ह्या भाज्यांमुळे हा जो नाश्ता आहे तो अगदी पौष्टिक तयार होतो इथे आपण दही इनो सोडा कशाचाच वापर करणार नाही आहोत आणि झटपट ही रेसिपी तयार होते आता हे सर्व घालून घेतल्यानंतर ह्यावर मस्त कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया हे जे पीठ आहे ते खूप पातळी नाही आणि खूप जाडही नाही असं आपल्याला तयार करायचं आहे तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी तर हे थोडं भाज्या घातल्यानंतर जाड झालेलं आहे म्हणून एक दोन चमचे पाणी मी अजून ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे मस्त पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट होणारा नाश्ता आहे आणि ह्यामध्ये मस्त भरपूर भाज्या आहेत गव्हाचं पीठ आहे अगदी घरच्या साहित्यातच हा नाश्ता तयार होतो तुम्ही मुलांना टिफिनला देखील हा पदार्थ देऊ शकता आता इथे माझ्याकडे छोटा तवा आहे त्याचा मी वापर केलेला आहे थोडंसं ह्यामध्ये तेल घालून घेऊया आणि ह्यावर आता हे जे पीठ आहे ते आपण घालून घेणार आहोत तर दोन चमचे पीठ मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित आपण पसरवून घेऊया छान आकार देऊया या पद्धतीने ह्याला पसरवून घ्यायचं आहे त्यामुळेच पीठ जे आहे ते खूप पातळ करायचं नाही आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तर इथे आपण हा डोसा जो आहे तो घालून घेतलेला आहे तुम्ही ह्याला गव्हाचा चिरा देखील म्हणू शकता किंवा मग गव्हाच्या पिठाचं धिरडं देखील म्हणू शकता वरून थोडंसं तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे आणि आता ह्याला आपण उलट करून घेऊया तुम्ही पाहू शकता हे गव्हाच्या पिठाचं धिरडं किती सुंदर झालेलं आहे त्याला छान जाळी पडलेली आहे आणि मुलांना खायला देखील खूप छान आहे एकदम मौसूद होतं तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता ह्याला किती जाळी सुटलेली आहे मस्त सॉफ्ट असं हे तयार झालेलं आहे तर इथे आपण हे धिरडी जी आहे ती काढून घेतलेली आहेत आणि इथं आता वरचं धिरडं जे आहे ते गरम आहे तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त ही धिरडी तयार झालेली आहेत ह्यातलं जो मक्याचे दाणे आहेत ना ते खूप छान लागतात त्यामुळे अगदी असतील तर अवश्य घाला खूप खायला छान वाटतं लहान मुलांसाठी हा छान पोटभरीचा नाश्ता आहे पौष्टिक आहे रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद